नमस्कार, मी गणेश जाधव। तुमचं सर्वांचं माझ्या घरी स्वागत असो। गेली 18 वर्ष आम्ही घरामध्येच गणपतीची मूर्ती तयार करतो, तिचं रंगकाम करतो, मग त्याची प्रतिष्ठापना करतो आणि त्यानंतर त्याचं विसर्जनसुद्धा घरामध्येच करतो। खूप छान वाटतं की जेव्हा आपण स्वतःची मूर्ती स्वतःच्या हाताने घडवतो, एक आनंद, एक वेगळाच आनंद मिळतो त्याच्यामध्ये। आणि इनफॅक्ट माझ्या घरी मी, मेघना माझी बायको, माझी मुलं, आम्ही सगळेच वेगवेगळ्या मूर्ती घडवतो आणि त्यातली एक मूर्ती आम्ही सिलेक्ट करतो आणि तिची आम्ही स्थापना करतो। तर यावर्षी ही जी मूर्ती आहे ती मी केली होती आणि ही सगळ्यांना आवडली आमच्या घरामध्ये आणि हिची स्थापना होणार आहे या मूर्तीची। आणि त्यामुळे आज मी ही मूर्ती रंगवणार आहे आणि ह्या सगळ्या रंगवण्याच्या ह्या सगळ्या क्रियेमध्ये तुम्ही माझ्यासोबत आहात। आज मी ही मूर्ती रंगवणार आहे आणि मला खूप आनंद आहे की तुम्ही सगळे माझ्यासोबत हा व्हिडिओ पाहू शकता। तर आपण गणपतीची मूर्ती रंगवूया। आधी तुम्हाला मी दाखवतो की मी गणपतीची मूर्ती काय केली आहे यावर्षी। तर आहे हा माझा यावर्षीचा गोंडस गुटगुटीत बाप्पा आहे आणि खूप क्यूट आहे, खूप क्यूट झालं आहे असं मला वाटतं। आणि यावर्षी मी ठरवलं आहे की याला संपूर्ण आपण लाल रंगाने रंगवूया आणि थोडंसं फक्त गोल्ड डिझाईनसाठी वापरूया असं ठरवलं आहे। त्यामुळे प्रयत्न करतो आहे, आय होप तुम्हाला तो आवडेल। नॉर्मली मी दोन हात मारतो गणपती रंगवताना। एक पहिला हात मारल्यानंतर त्याला थोडं सुकू देतो आणि नंतर तो एकदा सुकला की मग सेकंड हात गणपती रंगवताना मारतो। एक हात झाला आहे मारून लाल रंगाचा, त्यामुळे आता थोडा वेळ रंग सुकला पाहिजे। पण हे वर्ष खूप स्पेशल आहे, म्हणजे या वर्षीचा गणपती थोडा वेगळा आहे कारण आपल्याला माहिती आहे की कोरोनाचं संकट आपल्या सगळ्यांवरती अजूनही आहे, ते पूर्णतः संपलं नाही आहे। त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करीन की कृपया या वर्षीचा गणपतीचा उत्सव साधेपणाने साजरा करा आणि मला खात्री आहे की विघ्नहर्ता ही सगळी विघ्न दूर करेल आणि पुढच्या वर्षी जसा आपण दरवर्षी गणपती उत्सव साजरा करतो तसाच आनंदाने, उत्साहाने, वाजत गाजत आपण गणपतीचा उत्सव साजरा करूया। पण यावर्षी मात्र सगळ्यांनी काळजी घ्यायला हवी आणि जितकं तुम्हाला डिस्टन्स ठेवता येईल एकमेकांमध्ये तेवढं कृपया ठेवा। मास्क अजूनही वापरा, गर्दी करू नका, साधेपणाने गणपती उत्सव साजरा करा। आणि आम्ही तर गेली अनेक वर्ष हे करतोच आहे की खूप कमी माणसं बोलवतो आमच्याकडे आणि मूर्ती स्वतः बनवतोच, विसर्जन स्वतः आमच्या घरीच करतो आणि जी सजावट असते तीसुद्धा जे फळं किंवा फुलं किंवा झाडं अशी सजावट असते, पण छान दिसतो। म्हणजे मला खूप आवडतं की स्वतः गणपती मूर्ती बनवण्याचा जो आनंद आहे तो खूप वेगळा आहे। मला आठवते की काही वर्षापूर्वी आम्ही एक एक्सपेरिमेंट केला होता की माझे वेगवेगळे मित्र, एक 7 मित्र, त्यांच्या सगळ्या मिसेस आणि त्यांची मुलं, ही सगळे आम्ही एकत्र आलो होतो आणि सगळ्यांनी मिळून वेगवेगळ्या मूर्त्या केल्या। म्हणजे आणि म्हणजे मुलांच्या मूर्त्या वेगळ्या होत्या, त्यांच्या मिसेसच्या मूर्त्या वेगळ्या होत्या, माझे सगळे मित्र आहेत त्यांच्या मूर्त्या वेगळ्या होत्या। पण गंमत अशी होती ना की प्रत्येकजण, म्हणजे कोणी फायनान्समध्ये काम करत होतं, कोणी ॲड एजन्सीमध्ये काम करत होतं, कोणी मार्केटिंगमध्ये होतं, कोण डॉक्टर्स होते, पण ना प्रत्येकाची मूर्ती ही खूप वेगळी होती आणि प्रत्येकाच्या मूर्तीमध्ये
ते जे व्यवसाय करतात तो व्यवसाय दिसत होता आणि खूप इंटरेस्टिंग होतं. आणि आम्ही मग सगळ्या मूर्तींचं एक छोटंसं एक्झिबिशन आमच्या घरात ठेवलं होतं आणि त्यातल्या मूर्त्याच नंतर आम्ही सगळ्यांना गिफ्ट म्हणून दिल्या आणि त्यातली एक मूर्ती सिलेक्ट केली होती. आणि दरवर्षी मी वाट पाहतो की कधी गणपती उत्सव येतो, कारण गणपती आणि माझं नातं खूप खूप जुनं आहे आणि खूप जवळचं आहे. माझ्या गावी कासेगाव आहे, तिकडे सुद्धा माघी गणेशोत्सव असतो आणि त्या माघी गणेश उत्सवाला मी जायचो आणि तिथे नाटकं असायची वेगळी, त्या नाटकांमध्ये मी भाग घ्यायचो, ॲक्टिंग करायचो. आणि तिथून कुठेतरी माझा प्रवास सुरू झाला होता की नाटकांमध्ये काम करण्याचा, किंवा हे जे मनोरंजन क्षेत्र आहे त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायचा. त्यामुळे गणपती आणि माझं एक वेगळं नातं आहे आणि खूप मजा येते या उत्सवात. आम्ही खूप अतिशय सकाळपासून खूप शांत श्लोक किंवा मंत्र लावलेले असतात घरामध्ये. दीड दिवस गणपती असतो माझा आणि हे दोन दिवस मी कुठे जात नाही आणि गणपतीची फक्त आराधना करत असतो. आणि आय होप तुम्हाला आतापर्यंत जो गणपती मूर्ती बनली आहे ती आवडली असेल. आता याच्यापुढे छोटं छोटं काही म्हणजे डोळे किंवा त्याचे दात रंगवायचे आहेत आणि शेला आहे त्याच्यावरती काही गोल्ड कलर मारायचा आहे, तर मी हे काम चालू करतो, बघूया कसं होतं ते. आणि अशा तऱ्हेने माझा बाप्पा रंगून झालेला आहे. यावर अजून थोडी सजावट असते जी बाप्पाच्या स्थापनेच्या वेळी मेघना लहान लहान छोटे छोटे दागिने गणपती बाप्पाला घालते. पण आतापर्यंत जी काय मी काय काम केलेलं आहे रंगवण्याचं ते तुम्हाला दाखवतो. त्यामुळे आहे आमचा छोटूसा लाल लाल गुबगुबीत गणपती बाप्पा. आणि मी त्या बाप्पाकडे प्रार्थना करतो की येतं वर्ष आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी आणि आनंदाचं जाऊ. गणपती बाप्पा बोलया.